मित्रांनो नमस्कार, वास्तु टिप्स वास्तु तथास्तु यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या या एपिसोड मध्ये आपण चर्चा करणार आहोत खडे मिठाच्या बाबतीमध्ये। खडे मिठाचा वापर कसा करावा घरामध्ये, खडे मिठाच्या वापरामुळे आपलं कसं कसं काय चांगलं होतं, या बाबतीत माझे आधी 2-3 व्हिडिओ आहेत। परंतु काय होतंय, नवनवीन सबस्क्रायबर वाढत जात आहेत। आज 1 लाखाच्या पुढे माझे सबस्क्रायबर झाले। तर नवीन लोकांसाठी खडे मिठाच्या बाबतीत पुन्हा एकदा मी आता सांगणार आहे, कारण प्रश्न बरेचसे आलेले आहेत। कारण जेव्हा जेव्हा नवनवीन लोकांचे प्रश्न येतात तेव्हा ते त्यांना उत्तर देणं मी माझं काम सांगतो आणि नक्कीच त्याचं आता उत्तर तुम्हाला मिळणार आहे। तर खडे मीठ कुठे ठेवावे, कसे ठेवावे आणि खडे मिठाचा काही ठेवून चुकीचं होतं का, असे प्रश्न आलेले। कारण लक्षात घ्या मित्रांनो, आपण नेहमी लॉजिक लावावं आणि थेट आपल्या मनालाही प्रश्न विचारावे की ही गोष्ट केल्यामुळे काय होतं। आता लक्षात घ्या, खडे मीठ हे आपण जे मी नेहमी सांगतो की साधारणतः तुम्हाला खडे मीठ ठेवायचं आहे तर तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये ठेवा अथवा अशा कागदी कपामध्ये ठेवा। यात तुम्ही बघू शकता खडे मीठ ठेवलेले आहे। हे खडे मीठ जे आहे ते आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये ठेवायचं, म्हणजे प्रत्येक रूममध्ये ठेवायचं नाहीये। लक्षात घ्या, प्रत्येक रूममध्ये ठेवायचं नाहीये, हे तुम्हाला प्रत्येक रूमच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा। या खडे मीठ ठेवण्यासाठी कोणतीही दिशा बंधनकारक नाही। किती प्रकारचं कोणतं खडे मीठ, काय खडे मीठ एकाच प्रकारचं असतं, पांढऱ्या रंगाचं आहे। बघा, मी तुम्हाला यात टाकून दाखवतो, पांढऱ्या रंगाचं खडे मीठ आहे, बरोबर। हे पांढऱ्या रंगाचं खडे मीठ आपल्या भारतातल्या कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतं। आयुर्वेदिक घ्यायचं का, सैंधव घ्यायचं, काळं घ्यायचं का, गुरु घ्यायचं, नाही, साधं खडे मीठ आणि अतिशय स्वस्त आणि मस्त उपाय। हे खडे मीठ आपल्याला अशा पद्धतीने भरायचं आहे, साधारणतः हा ग्लास म्हणला तर निम्म्या ग्लासापर्यंत तुम्ही ठेवू शकता। कागदी कप यूज अँड थ्रो जवळ न बघू शकता, यूज अँड थ्रो आहे तो यूज अँड थ्रो भरून ठेवा। आता हे खडे मीठ मग ठेवायचे कुठे, तर खडे मीठ प्रत्येक रूम मध्ये कुठेही ठेवा, फक्त झाकून ठेवू नका। याचं कारण आहे की या खडे मिठाची जी ऊर्जा आहे ती सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेला बाहेर घालवते आणि आपल्याला प्रोटेक्शन देते। लक्षात घ्या, हे खडे मीठ आहे ना तर अतिशय प्रभावी। तुम्ही याचा विचार करू शकता की खडे मीठ वापरणं चांगलं आहे का नाही, याचा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की खडे मीठ नक्कीच आपल्याला उपयोगी। कारण मीठ हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे, कारण मिठाशिवाय आपला स्वयंपाक बनत नाही। मग असं मीठ घरात वापरणं योग्य आहे का, तर फरशी पुसू शकता, यानंतर न तुम्ही घरात ठेवू शकता, टॉयलेटमध्ये ठेवू शकता। लक्षात घ्या, निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी हे खडे मीठ खूप महत्त्वाचं काम करतं, असा माझा आणि माझ्या लाखो क्लायंटचा अनुभव आहे। दुसरा प्रश्न असा आला होता की प्रत्येक रूममध्ये चार चार कोपऱ्यात चार ठेवायचे का, गरज नाही, एका रूममध्ये एक। मग यानंतर प्रश्न होता खाली ठेवायचं का वरती ठेवायचं। खडे मीठ ठेवताना तुम्ही कपाटाच्या वर, फ्रीजच्या वर, किचन ट्रॉलीच्या खाली, बेडरूममध्ये बेडच्या खाली, टीपॉयच्या खाली, टीपॉयच्या वरती, किंवा तुम्हाला जिथे जागा मिळते तिथे ठेवा। फक्त हे उघडं ठेवा, झाकून ठेवू नका, झाकलं तर मग ह्याचा काय उपयोग नाही आहे, बरोबर। नंतरचा प्रश्न असा होता की हे जे खडे मीठ आहे हे खडे मीठ बदलायचं केव्हा, तर खडे मीठ बदलायचं केव्हा जेव्हा ह्याला पिवळसर रंग येतो किंवा याला पाणी सुटतं किंवा याचा घट्टपणा वाढतो तेव्हा। हे खडे मिठाचा आवाज येतोय बघा तुम्हाला, कारण या खडे मिठाचा आवाज काय येतोय, हे घन स्वरूपात म्हणजे स्फटिक स्वरूपामध्ये अजूनही आहे। पण हे जेव्हा मी काही ठिकाणी ठेवतो त्यावेळेला मग काय येणार, ह्याला पाणी सुटेल, पिवळा रंग येईल आणि हे घट्ट होईल, त्यावेळेला टाकून द्यायचं। माझ्या अनेक व्हिडिओवरती तर अशा कमेंट्स आल्या की मी हे टॉयलेटमध्ये टाकायचं का, कचराकुंडीत टाकायचं, कुठे टाकायचं। आता लक्षात ठेवा,
की एखादी गोष्ट घराच्या बाहेर टाकून देतो म्हणल्यावर आपण कुठे टाकतो, साधी सोपी गोष्ट आहे, लॉजिक आहे, कचऱ्यामध्ये टाकून द्या, टॉयलेटमध्ये ड्रेन करा, बेसिनमध्ये ओतून द्या, काही प्रॉब्लेम नाही, पाण्याबरोबर मीठ निघून जाणार आहे. तुम्ही ओला सुका कचरा करता, मीठ ओलं झालं असेल ओल्यामध्ये टाका, सुकं असेल तर सुक्यामध्ये टाका. कारण हाही प्रश्न विचारला की सर तुम्ही मीठ ठेवायला सांगितलं, मग ओल्या सुक्यामध्ये वर्गीकरण करायचं का सुक्यामध्ये करायचं, याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं गेलेलं आहे. यानंतर न प्रश्न आला होता की सर आमच्या इथे खडे मीठ मिळत नाही, बारीक मीठ मिळतं, म्हणजे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते चालतं का? तर माझं असं म्हणणं आहे की अजून तरी मला कोणत्या क्लायंटने असं सांगितलेलं नाही की खडे मीठ मिळत नाही. बरं, मिळत नसेल तर तुम्ही साधं मीठसुद्धा ठेवा, क्वांटिटी जास्त वाढवा. कारण बघा, खाण्याचं मीठ आपण 2-3 चिमट घालतो तरी ते कमी वाटतं, आणि खडे मीठ थोडं, कारण ते प्युअर फॉर्ममध्ये असतं. बरोबर, हे प्युअर फॉर्ममध्ये असल्यामुळे ह्याचा खारटपणा जास्त आहे आणि त्याचा खारटपणा कमी आहे, म्हणजे तुम्हाला त्याची क्वांटिटी जास्त वाढवली पाहिजे. आता अजून एक प्रश्न आला होता की फरशी पुसताना या खडे मिठाचा वापर त्या केमिकल बरोबर करायचा, कारण आपण फरशी पुसताना वेगवेगळी केमिकल्स, वेगवेगळ्या गोष्टी आपण वापरतो, तर मग या खडे मिठाला त्यात मिक्स करायचं का? तर मित्रांनो, माझं असं म्हणलं आहे की कोणतंही कॉकटेल किंवा कोणती भेळ मिसळ या बाबतीमध्ये करू नका. म्हणजे मी माझ्या घरी थेरपी काय वापरतो की खडे मीठ जे आहे ते खडे मिठाचा एक दिवस ठेवतो, त्यानंतर ना दुसरा दिवस जो आहे तो इतर केमिकल्स, म्हणजे आपण जे काही फरशी पुसायला फिनायल आहे हे ते 100 प्रकारात ते वापरतो. मग आमच्या घरी देखील मावशी येतात, कधी आम्ही पुसतो, लॉकडाऊनमध्ये तर आपण सगळेच पुसत होतो. मग काय केलं, हे एकाडेक दिवस केले, एकदा खडे मिठाच्या पाण्याने, एकदा हे. बरं, नाही जमलं, आठवड्यातनं एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे, आणि मग नंतर ना इतर जे तुम्ही केमिकल वापरता. पण साधारणतः हाही प्रश्न आलेला होता की सर खडे मिठाच्या पाण्याने फरशी ही किती दिवस पुसली पाहिजे आठवड्यातून? तर आठवड्यातून कमीत कमी एक वेळ किंवा दोन वेळ. बरोबर, आणि यानंतर न खडे मिठाने फरशी पुसताना किती प्रमाण वापरायचं? आता रेसिपी असल्याप्रमाणे मला सुद्धा हे सांगायला खूप इंटरेस्ट येतोय. मुठभर मीठ एक बादलीसाठी वापरा, दोन दोन मुठी वापरू नका, अगदी एक चमचा मीठ सुद्धा एका बादलीला पुरेसं आहे. कारण लक्षात घ्या, जर खडे मिठाचं प्रमाण वाढलं तर काय होतं, फरशी चिकट होते, पांढरी होते. कारण मी असंच डोंबोलीला एकदा वास्तू कन्सल्टन्सीला गेलो होतो, मग त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही ते खडे मिठाचा उपाय सांगितला पण आम्ही बंद केला, कारण इतकं फरशी पांढरी होते, पायाला मीठ लागतं. म्हणलं घेताय किती? ती म्हणली एक दोन डाव तरी आम्ही टाकतोच. एक दोन डाव? म्हणलं किती? एका बादलीला. अहो म्हणलं मग काय झालंय की पाण्याचं प्रमाण कमी आणि मिठाचं जास्त झाल्यामुळे फरशी पांढरी होणार नाही तर काय होणार? एक अर्धा चमचा किंवा एक चमचा टाका. मग त्यांनी हा प्रयोग सुरू केला. आज ताग आहेत, त्यांचा फोन यासाठी आलेला नाही आहे की फरशी पांढरी होती आहे. सर छान रिझल्ट आहे, छान वाटते, निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कधीही तुम्ही बघा की मिठाचा वापर कशासाठी केला जातो. आज तुम्ही हेही बघताय की आपल्याला बरेचसे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून, फेसबुक युनिव्हर्सिटीमधून जे काही ज्ञान कळतंय की जंतुनाशक भाज्या करण्यासाठी सुद्धा मिठाच्या पाण्यात आपण फळं, द्राक्ष, सफरचंद बुडवून ठेवतोय आणि मग खातो. मग मला सांगा, या मिठाचा वापर जर आपल्या भाज्या धुण्यासाठी होतो, म्हणजे निर्जंतुकीकरणासाठी होतो, तर फरशी पुसल्याने सुद्धा निर्जंतुकीकरण होऊ शकतं. त्यामुळे असे समज गैरसमजाचे काही मेसेज, काही कॉल आणि काही कमेंट्स आल्यामुळं हा व्हिडिओ मी नक्की बनवलेला आहे की तुम्ही फरशी पुसा, पण त्याचं प्रमाण कमी ठेवा, जास्त नको आहे. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे की जर आपण फरशी
पुसण्यासाठी वापरतोय तर ते कोणत्या कारणासाठी वापरतोय, निर्जंतुकीकरण करण्यासाठी आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, खडे मिठाचा वापर तुम्हाला आता कसा करायचा हे कळलेलं आहे। तर मित्रांनो, असे तुमचे कोणते प्रश्न असतील तुम्ही नक्की मला सांगू शकता। आणि माझी तुम्हाला प्रत्यक्ष वास्तू कन्सल्टन्सी, प्रत्यक्ष पत्रिका मार्गदर्शन किंवा ऑनलाईन वास्तू कन्सल्टिंग और पत्रिका मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या वास्तू तथास्तु कस्टमर केअर नंबरला कॉल करा। 9021906 या नंबरवर कॉल करू शकता। आणि मित्रांनो, माझ्या संपूर्ण अतिशय रोजच्या सुंदर सुंदर माहिती वैचारिक पोस्टसाठी मकरंद सरदेशमुख वास्तू तथास्तू फेसबुक पेज लाईक करा। मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो। चॅनल सबस्क्राईब करा। शुभम भवतु। शुभाशी।